मी कर्मवीर भगवान कोखरे महाराज, काही नोटिसा देऊन आम्हाला जो काही शासकीय अधिकाऱ्यांच्याकडनं जो त्रास झाला होता आणि त्याच्या विरोधात आपण या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं आणि आज दिनांक 5 रोजी अल्टिमेटम दिला होता महाराष्ट्र शासनाला की आम्ही या गाई जर हे सगळं नाही झालं मागण्या मान्य तर आम्ही या गाई रस्त्यावर सोडू देऊ. आमच्या पर्यायच नव्हता काय, कारण त्यांनी 15 दिवसाची फक्त मुदत दिली होती. परंतु या आंदोलनाला ज्या लोकांनी सहयोग केला, सपोर्ट केला, ते मग आज आत्ताच या ठिकाणी येऊन गेलेले माजी मुख्यमंत्री माननीय निलेश हे नारायणजी राणेसाहेब यांचे चिरंजीव माननीय माजी खासदार निलेश राणेसाहेब या ठिकाणी येऊन गेले. परवाच्या दिवशी शिवसेनेचे प्रतोद आदरणीय भरत शेठ गोगावले या ठिकाणी येऊन गेले. आणि या सगळ्या मुवमेंटला पहिल्यापासून ज्यांनी शिहाचा वाटा ज्यांचा आहे आणि कायमस्वरूपी खंबीरपणे पाठिंबा असणारे रामदासभाई कदम साहेब यांच्या सर्वांच्या सहयोगाने आणि कुठंतरी मोठी माणसं आहेत, कुठंतरी ही माणसं कायमस्वरूपी आपल्या पाठीशी उभी राहणारी आहेत. आणि आत्ता भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय केदार साठेजी हे सुद्धा या ठिकाणी आले आणि ते सगळा आपला विषय फडणवीस साहेबांच्याकडे पोचवून हा विषय आपण हे करू. आणि उद्योगमंत्री साहेबांचा सुद्धा पॉझिटिव्ह विषय आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदरणीय रामदासभाई कदमांना जे लेटर दिलं आहे त्याच्यावरती सुद्धा त्यांनी सीओना हे करावं. साहेब, मला कुठल्याही प्रकारे एक गोष्ट की अगदी तुटेपर्यंत ताणणं हा माझा विषय नाही, पण या हजारो गायींना कुठंतरी न्याय मिळावा आणि म्हणून आपण आजपासून 1-3 महिन्याकरता हे 3 महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाने या रीतसर गोष्टी करून आम्हाला द्याव्यात आणि या गायींची आहे तिथे चांगल्या तऱ्हेने व्यवस्था होईल असं मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो. आता आदरणीय निलेशजी राणेसाहेबांनी या ठिकाणी येऊन आपल्या सर्व पत्रकारांसमोर बोलून आपल्याला जे वचन दिलं, कुठंतरी या सगळ्या मंडळींचा आज मोठ्या माणसांचा मान राखणं या सगळ्या गोष्टी कर्मप्राप्त आहेत. कारण मी जरी गाई या ठिकाणी सांभाळत असलो तरी आमच्या आधारस्तंभ ही सगळी मंडळी आहे. आजपर्यंत सगळ्या पत्रकारांनी प्रत्येक वेळेला माझी प्रकृती पाहून सगळ्यांनी विनंती केली की महाराज, तुमची प्रकृती खूप महत्त्वाची आहे, जागा मिळेल, गोशाळा चालेल. आणि त्याच्यासाठी हे उपोषण आदरणीय ह्या महाराष्ट्र शासनाचा मान राखून मग ते शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, आजचं महाराष्ट्रातलं शासन असेल, या सगळ्यांचा मान राखून माझी अशी इच्छा आहे, अपेक्षा आहे की परत महाराष्ट्रात मलाच नाही तर कुठल्याही गोभक्ताला उपोषण करण्याची परत वेळ येणार नाही. त्याच्यासाठी शिंदेसाहेबांनी ठोस पावलं उचलावी, गोमातेला प्रोटेक्शन द्यावं आणि ही जागा जी आहे ती कंटिन्यू करून आम्हाला सहयोग करावा ही विनंती करतो. आणि तसं जर 1 मेपर्यंत आपण या सगळ्या मुवमेंटची वाट बघू आणि 1 मेपर्यंत हा विषय जर परत नाही मार्गी लागला तर 1 मेला परत आपण याच ठिकाणी याच जागेवर आहे असं परत उपोषण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना घेऊन सुरू करू. पण मी महाराष्ट्र शासनाचा मान राखतो, शासनाची नाचक्की होईल, शासनाला कुठं अडचण होईल, कुठं मंत्र्यांना अडचण होईल आणि कोणतरी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल असा माझ्याकडून कृत्य घडू नये. आणि आपलं शासन आज जे एवढं हिंदुत्वासाठी सकारात्मक आहे त्यांना आपल्या कुठेतरी वागण्यामुळे अडचण होईल अशा गोष्टी मी करणार नाही. आणि म्हणून आज मी त्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय भाईनीसुद्धा 2-3 दिवस तेही प्रयत्न करतात की महाराष्ट्र थांबा, भरत शेटने केल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आता कुठंतरी आपण हे घ्यावं. आणि आज रविवार होता आज आणि हे येणं सगळं अपेक्षित होतं, परंतु निलेशजी राणे स्वतः या ठिकाणी येऊन गेले आणि केदारजी साठे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, आमचे काके आहेत, परत उत्तम महाराज आहेत, तिसरे महाराज, सगळी मंडळी, आमचे वारकरी परिषदेचे बाबा आज 3 दिवस माझ्यासाठी कायम उभे आहेत. या सगळ्या मंडळीने या ठिकाणी सहयोग करून आज हे उपोषण मी आज ह्या सूर्य मावळताना गोरज मुहूर्तावर गोमातेच्या साक्षीने थांबवतो. 1 मेपर्यंत अरे माझं उपोषण सुटलेलं मग तुला खायला काय अडचण आहे? प्रॉब्लेम नाही, कसा तुला आलं म्हणजे झालं काय? सॉरी म्हणा, कसं देतो तुम्हाला. गो माता की जय, जय गो माता, जय गोपाल, धरती आद्य गो रक्षक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर शंभू राजेन की जय, जय गो माता. गया बचाओ देश बचेगा. धन्यवाद आप सभी का. क्या 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 दे क्या क्या कितना स्पीड है?
आजच्या ठिकाणी या गोमातेचं उपोषण करून आपण 5 दिवस त्याला लढा म्हणता येणार नाही, न्याय मागण्याकरता आपण जे प्रयास केले आणि विशेषतः मी एकटा बाकी सगळे लोक हे होते, पण मी आज माझ्या सर्व पत्रकार बंधूंच्या चरणावर खरंच सांगतो, लोक पत्रकारांना काही म्हणू देत, लोक पत्रकारांना काही नावं ठेवू देत, हे आंदोलन गोमाता यांना पुढे नेण्याचं जर सगळ्यात मोठं काम कोणी केलं असेल, माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या पुढे मी परत एकदा नतमस्तक होतो. आणि मी एकटा असताना सुद्धा मला महाराष्ट्रभर न्याय मिळावा, महाराष्ट्र सरकारला न्याय देण्यास भाग पाडण्याकरता माझी भूमिका मांडता मांडता काही लोकांचे तुम्हाला रोष पत्करावे लागले, काही लोकांनी तुम्हाला नोटीस पाठवण्याच्या धमक्या दिल्या, पण तरीसुद्धा कुठंही एकही पत्रकाराने त्याच्यातून अंग काढलं नाही, सत्याची बाजू कायम मांडत राहिला. मी बाकी तुम्हाला कधी आज चहा पण पाजू शकलो नाही, काय तुम्हाला देऊ शकलो नाही, तुम्ही माझ्याकडनं काही कुठली अपेक्षा केलीत नाही, पदरच्या पैशाचं पेट्रोल टाकून तुम्ही इथपर्यंत पोचलात. लोकांना वाटतं की कोकरे महाराजांनी पत्रकारांना काहीतरी दिलं असेल, काहीतरी केलं असेल, कुठल्याही पत्रकाराने सांगावं की कोकरे महाराजांनी 10 रुपये आम्ही कोकरे महाराजांच्याकडनं घेतले. हे सगळी पत्रकार बंधू रात्रंदिवस कोकरे महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. तुमच्या मुलाबाळांना गोमातेचे खूप खूप आशीर्वाद लाभोत, उत्तरोत्तर तुमची प्रगती हो, उत्तरोत्तर तुम्हाला गोमातेचे आशीर्वाद लाभोत. ज्या जोपर्यंत कोकरे महाराज सत्याच्या वाटेवर चालतोय तोपर्यंत त्याच्या पाठीमागे उभे राहा. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, मी मरण पत्कारेन पण कधी चुकीचं काम करणार नाही आणि तुम्हाला कधी खोटी बातमी देणार नाही. त्याबद्दल मी या संपूर्ण आंदोलनाचं यशाचं श्रेय माझ्या पत्रकार बंधूंना देतो आणि त्यांच्यासाठी एकदा नतमस्तक होतो त्यांच्यासमोर. आणि विशेषतः पोलीस प्रशासन असेल, आरोग्य खातं असेल आणि माझ्या मागं पितृतुल्य असणारे आदरणीय रामदासभाई कदम असतील, भरत शेठ गोगावले असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि सख्या भावासारखं आणि कायमस्वरूपी ज्याला राजाश्रयाच्या पाठीमागे म्हणजे धर्मशक्तीच्या पाठीमागे एक राजशक्ती म्हणून उभे राहणारे आमचे आदरणीय निलेशजी राणे साहेब असतील, आज स्वतः सिंधुदुर्गातनं इथं येऊन त्यांनी हे सगळं आंदोलन सोडण्यामागं अधिकाऱ्यांना फोन केले, सगळं काय केलं. परवा भरत शेठ गोगावलेनीसुद्धा या सगळ्या गोष्टीचं हे केलं आणि मी त्यांना सांगितलं होतं की 5 तारखेपर्यंत आपण या सगळ्या गोष्टीची सगळी वाट बघतो आहे, पण कुठंतरी सरकार ही आपलं आहे. आज त्यांच्या डोक्याला नाहक त्रास देऊन कुठंतरी सरकार अडचणीत येईल, सरकारला अडचण निर्माण होईल अशा तऱ्हेचं काम आपणच करणे हे मलासुद्धा योग्य वाटलं नाही. आणि म्हणून सगळ्या पत्रकारांनी आमचे सगळे बांधव यांनी आजपर्यंत कव्हरेज देऊन इथं कोणीही नसताना जे आंदोलन उचलून धरलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. माझं पोलीस प्रशासन बिचारे रात्रंदिवस या ठिकाणी उभे राहिले, आज 1-4 गायींपासून 1,000 गायी होईपर्यंत सगळ्या पोलीस प्रशासनाने प्रत्येक वेळेला कोकरे महाराजांच्या बाबतीत ज्या गोष्टी असतील त्या हाताळून त्याची शहानिशा करून तर पूर्ण सहकार्याची भूमिका दर्शवली. सगळ्या पोलीस प्रशासनासाठी लोक काय पोलीस प्रशासनाला म्हणत असतील पण माझ्यासाठी ते अगदी देवतुल्य आहेत, माझे रक्षक आहेत. आणि ही गोशाळा आज जर उभी असेल तर या अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आदरणीय गडदे साहेब असतील, काशीद साहेब असतील, आमचे झिंगे साहेब असतील आणि त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांचे आभार मानतो. आणि या इथं सहयोग करणारे माझे पितृतुल्य संजयजी पांडे साहेब, त्यांचा संपूर्ण परिवार, माझे भाऊ ताई आणि ह्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. माझे कर्मचारी, माझ्या बरोबर असणारे एकमेव खंदा समर्थक सख्याभाऊ सचिन काते महाराज आणि ह्या आंदोलन कळल्यानंतर राष्ट्रीय वारकरी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय आंबोरे महाराज उपाध्यक्ष ते या ठिकाणी आले, सगळ्यांना धन्यवाद. आणि माझा कृष्ण गोशाळा सांभाळतो म्हणून मी हे गोशाळा चालवतो. माझे राधेश्यामजी, आज 4 दिवस मी जेवलेलो नाही म्हणतो माणूस जेवलेला नाही, आज 4 दिवस त्या माणसाची झोप लागत नाही. आमचे कदम साहेब उत्तम दादा, तुमच्या डोळ्यातले अश्रू महाराष्ट्र शासनाकडे, येसरे महाराज असतील सगळे, आज काल जाऊन जाणार
सगळ्या मंडळींना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी गाववाल्या मंडळींना सुद्धा सांगू इच्छितो की ही गोशाळा तुमची आहे, गाय आपली सगळ्यांची माता आहे. समज गैरसमज काय असतील ते गोशाळेवर या, आपण बसून दूर करू एकमेकातले, पण तुम्ही गोमातेला विरोध करू नका. आम्ही कुठल्याही या उपोषणाच्या कालखंडामध्ये, विनोदजी, कुठल्याही उपोषणाच्या कालखंडामध्ये कुठल्या गावाला बदनाम केलं नाही, कुठल्या गावातल्या व्यक्तीला कोणालाही केलं नाही. जी लोकं आम्हाला त्रास देत होती ती एक विशिष्ट व्यक्तीची एक माणसं होती. म्हणून दुसरा एक तुम्हाला सांगतो, आज इकडं बघा कुठली वाद काय कायम विकोपाला जात नाही. आदरणीय भास्कर जाधवांना सुद्धा मी हे सांगतो की भास्कर जाधव तुम्ही या गोशाळेवरती या, तुमचे कोणी समज गैरसमज काय केले असतील ते दूर करू. आपण परत एकदा गोमातेचं काम म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र करूया. याच्या पुढं तुमच्याकडूनही काय गोशाळेला त्रास व्हायला नको आणि आमच्याकडूनही तुमच्यासाठी कुठली हानी होणार नाही, कारण इकडे कुठलीही गोष्ट दुश्मनी वगैरे काय ती वैयक्तिक कोणावर नसते, काही समज गैरसमजातनं झालेल्या गोष्टी असतात. तर तुम्ही या गोशाळेवरती या, एकमेकांच्या आपण बोलूया, तुमचाही सहकार्य वाढेल आणि तुम्ही या गोशाळेला जोडले तर आमच्या परिसरातल्या लोकांना सुद्धा वाटेल की बाबा आमदार साहेबांनी सुद्धा चांगलं हे केलं. वैयक्तिक कुणावर आपला वाद नाही आणि म्हणून या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि हा आंदोलनाचा आज या ठिकाणी आपण सगळ्यांच्या साक्षीने तिसांचा समारोप करतोय. गोमातेच्या साक्षीने आपण आंदोलन संपवलेलं आहे आणि हे 1 मेपर्यंत महाराष्ट्र शासनाने कंटिन्यू करून द्यावं, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी सकारात्मक होतील असा मला विश्वास आहे. आणि परत सगळे तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत हे वचन सगळ्या महाराष्ट्राला दिलं आपलं सगळ्यांचंच काम आहे. आणि या सगळ्यांना धन्यवाद देऊन आदरणीय विनोदजी साहेबांचे प्रतिनिधी आपण इथं आहात कायमस्वरूपी गोशाळेला, असंच या सुदैव आता तुमचा सगळ्यांचा सहयोग. आणि माझ्या मागे उभे असलेले आदरणीय दळवी काका इथून त्या दिवशी मंत्रालयात, मंत्रालयातून रत्नागिरीत, रत्नागिरीत परत इथं 4 दिवस, काका तुम्हालाही नतमस्तक, सगळ्यांना नतमस्तक होऊन माझ्या पत्नीने याच्यात खूप साथ दिली, तिलाही धन्यवाद देतो. सगळ्यांना आमच्या गोशाळेतल्या कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. आणि हो विशेष